नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी आहे तुमचा होस्ट अँड दोस्त राज वाघ आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय मी महाराष्ट्र चॅनल प्रस्तुत बॉलिवूड बॉक्स ऑफिस. आज मी फिल्म रिव्ह्यू करणार आहे 102 नोट आउट. उमेश शुक्लाने दिग्दर्शन केलं असून हा एक वडील आणि मुलाच्या नातेसंबंधावर भाष्य करणारा सिनेमा आहे. एक बाप जो आपल्या मुलावर जीवापा प्रेम करतो, त्याच्या सर्व चुका विसरत असतो. मुलगा जरी बापाला विसरला तरी पण बाप मुलाला कधीच विसरत नाही. या फिल्ममध्ये वडिलांच्या भूमिकेत द ग्रेट अमिताभ बच्चन तर मुलाच्या भूमिकेत ऋषी कपूर आहेत आणि हे दोघं सोबत राहतात. बच्चन जे 102 वर्षाचे आहेत. तरी सुद्धा ते ऍक्टिव्ह आहेत आणि 20 ते 25 वर्षाच्या मुलासारखे वावरतात. दुसरीकडे ऋषी कपूरचा एक मुलगा आहे जो परदेशात जाऊन ऋषी कपूरला पूर्णपणे विसरला आहे. अमिताभ ऋषीला हे शिकवण्याचा प्रयत्न करतात की त्याने आपल्या मुलाला त्याची चूक लक्षात कशी आणून द्यावी व त्याला अद्दल कशी घडवायची, पण ऋषी असं काही करण्यास नकार देतो आणि यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण होतात. इतनी हवा अंदर खींचताना देरू कि कभी कभी मेरे को टेंशन हो जाता है कि मेरे लिए कुछ बचेगा कि नहीं. अतिशय संवेदनशील आणि वास्तववादी सिनेमा आहे जो आपल्याला आपलासा वाटतो. आता शेवट काय होणार यासाठी तुम्हाला फिल्म बघावी लागेल. औलाद नालायक निकले तो उसे भूल जाना चाहिए, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिए. बचपन. और अगर आपने बीच में टांग अड़ाई ना तो मैं आप पर केस कर दूंगा. विषय छान आहे परंतु स्क्रीन प्ले खूपच कन्फ्युजिंग आणि साधा आहे, त्यामुळे फिल्मची गती ही स्लो वाटली. बाप आणि मुलाचा संघर्ष, इमोशन, भावना इत्यादी गोष्टींचा सुरेख वापर झालाय. गाणे लक्षात राहण्यासारखे नाहीत. अमिताभ बच्चनने अप्रतिम अभिनय केलाय. 102 वर्षाचा बाप त्यांनी सहज साकारलाय. संवाद देखील चांगले आहेत. ऋषीने देखील सुरेख अभिनय केलाय. दोघांची जुगलबंदी मस्त वाटते. 70 आणि 80 दशकात दोघांनी सोबत खूप काम केलंय. तीच केमिस्ट्री 2018 देखील दिसून आली. पूर्ण फिल्म दोघांच्याच अवतीभोवती फिरताना दिसते. उमेश शुक्लाने यापूर्वी ओ माय गॉड सारखा हिट सिनेमा केलाय. 102 नोट आउटला रसिक प्रेक्षक किती प्रतिसाद देणार हे येणारा काळच सांगेल. अरे भाई मैं बाप हूं, मेरे बेटे को वृद्धाश्रम भेज रहा हूं, तुम लोग समझते क्यों नहीं हो ये. हेलो जाते चाहिए जा, ये बताओ मुझे करना क्या है. लव लेटर लिखने का है. दिग्दर्शनाची थोडी कमी वाटली. विषय छान होता परंतु मांडणी करताना थोडी तफावत जाणवली. ॲक्टिंग वाईज बेस्ट, पण स्क्रीन प्ले खूपच साधा आणि सरळ वाटला. न गाणे, न ॲक्शन, न मनोरंजन, परंतु अमिताभ बच्चनसाठी ही फिल्म नक्कीच बघावी. चंद्रिका, मेरा पूर्ण अस्तित्व हमारे सुखी दाम्पत्य की सुमधुर संस्मृतियों के आश्लेष में है. अरे बाप रे, हिंदी में नहीं लिखा. तर रसिक प्रेक्षक, हा आता बॉक्स ऑफिस रिव्ह्यू 102 नोट आउट या सिनेमाबद्दल. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटतोय तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या शुक्रवारी बॉक्स ऑफिस रिव्ह्यूमध्ये नवीन सिनेमासोबत तुमच्यासमोर नक्की येईन. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीयन माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.